नमस्कार मित्रांनो, लाज देणे आणि लाज घेणे हे देखील गुन्हेच आहेत। तर त्यासाठी आजचा आपला विषय आहे की लाज देते वेळी तुम्ही एखाद्याला कसं पकडून द्या। मित्रांनो, मी तुम्हाला एका उदाहरणामार्फतच समजून सांगत आहे। नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट एमडी भागवत ऑनलाईन लॉ गुरु या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आता एक उदाहरण बघूया। समजा एखादी व्यक्ती एखाद्या कार्यालयात एखाद्या कामानिमित्त जर गेली आणि ते काम पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने जर तुम्हाला ठराविक रक्कम लाच म्हणून जर मागितली, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंट या विभागाला तुम्ही कळवावे, त्यांच्या कार्यालयात जावे व त्याची तक्रार द्यावी। त्यानंतर ते अधिकारी तुम्हाला काही नोटा देतात, पण मित्रांनो त्या नोटावर फेनोलेफ्थेलिन पावडर लावलेली असते आणि त्या नोटा घेऊन तुम्हाला सांगितलेल्या स्थळी किंवा त्या कार्यालयात जायचे असते। तेथे गेल्यानंतर तो जो लाच मागणारा जो अधिकारी असतो तो तुम्हाला पैसे मागणार हे निश्चितच असते। मित्रांनो, अशा वेळेस त्या नोटा तुम्ही त्या अधिकाऱ्याला द्यायच्या। त्या नोटा दिल्यानंतर त्यावर जी लावलेली फेनोलेफ्थेलिन पावडर ती त्या अधिकाऱ्याच्या हातावर चिकटते आणि सापळा रचल्याप्रमाणे अधिकारी बरोबर वेळेवर पोहोचतात आणि त्याला रंगेहात पकडतात आणि त्याचे हात रंगीन गोलाकार असलेले सोडियम कार्बोनेटच्या गोलाकार भांड्यात त्याचे हात मिसळवले जातात, जेणेकरून त्याचे हात आणि त्या हाताला लागलेली पावडर त्या पाण्यात मिसळते आणि त्या पाण्याचा रंग देखील गुलाबी होतो। मित्रांनो, यालाच म्हणतात रंगे हात पकडणं। भरपूर चित्रपटातून आणि मालिकेत आपण असं बघतो की हमने उसे रंगे हात पकड लिया असं वाक्य सर्वांनाच ऐकायला मिळतं। तर मित्रांनो, यालाच म्हणतात रंगे हात पकडणे। तर मित्रांनो, अशा वेळेस ते भांडं सील पॅक करून ते विधिक प्रयोगशाळेत पाठवलं जातं आणि विधिक प्रयोगशाळा त्याचा अहवाल कोर्टात सादर करते। जर कोर्टामध्ये त्या भांड्यामध्ये असलेले कण जर उपस्थित आढळून आल्यास आरोप्यास म्हणजेच त्या अधिकाऱ्यास शिक्षा होईल। तर मित्रांनो, अशी असते सापळा रचण्याची पद्धत आणि तुम्ही सर्वांनी जरूर याचा वापर करावा। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबरोबर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ येत जातील, तुम्ही पाहत राहा। तोपर्यंत जय हिंद।